महाराष्ट्र दिन। आज महाराष्ट्र दिनाबद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। आज 1 मे महाराष्ट्र राज्याचा स्थापन दिवस। आज सर्वदूर मोठ्या उत्साहाने आनंदाने हा दिवस साजरा केला जातो। सर्वांना सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा, हा श्री महाराष्ट्र देशा, कणखर देशा, फुलांचाही देशा, असे सुंदर वर्णन राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या लेखनातून केले। अशा महाराष्ट्राच्या मातीत अनेक संत, कलावंत, साइंटिस्ट, कलाकार, गायक, अष्टपिल्लू जन्मले व वाढले। हिंदवी स्वराज्याचे स्थापक छत्रपती शिवाजी महाराज ह्या मातीत लढले आणि त्यांनी मराठ्याचे तोरण उभारले, असे अनेक थोर व्यक्तिमत्व या मराठी मातेत घडले। ही आहे आपल्या महाराष्ट्राची शान। 1 मे 1907 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। हा दिवस मराठी माणसे सर्वजण मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरी करतात। याच दिवशी 1960 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्त मेढे रोवली गेली। त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते महाराष्ट्र नेतृत्वाची जबाबदारी सोपविली। महाराष्ट्र दिनासोबतच हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो। कामगारांना अल्प मंजुरीच्या बदल्यात 12-14 तास राबून घेतले जात होते। या विरोधात सर्व कामगारांनी एकत्र येऊन आंदोलन केले। तेव्हापासून 1 मे हा कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो। महाराष्ट्रातील संस्कृतीत अनेक सण, उत्सव मोठ्या उत्साहाने पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात। प्रत्येक सण मराठी माणसाला एक संदेश देऊन जातो। अनेक नेत्यांनी, पुरुषांनी महाराष्ट्राचे कौतुक केले। महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्याचा मोहळा, या शब्दात महात्मा गांधींनी महाराष्ट्राची प्रशंसा केली। महाराष्ट्राच्या मातीत संत तुकाराम, संत रामदास, संत ज्ञानेश्वर यासारखे अनेक संत होऊन गेले। त्यांनी अनेक खोव्या, बारुढे, श्लोक रचले व एक चांगला संदेश महाराष्ट्राला दिला। पण आपल्या महाराष्ट्र राज्याचा खरंच विकास झाला आहे का? ज्या गोष्टी महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येतात त्या गोष्टीचा विचार करायला हवा। भ्रष्टाचार, गरीब, मुलींवरचा अत्याचार या गोष्टीचा नायनाट केला पाहिजे। पण मी शेवटी एकच म्हणेन, महाराष्ट्राची यशोगाथा महाराष्ट्राची शौर्यगाथा, महाराष्ट्राची यशोगाथा महाराष्ट्राची शौर्यगाथा। पवित्र माती लावू कपाळी, धरणी मातेचा चरणी माथा, पवित्र माती लावू कपाळी, धरणी मातेचा चरणी माथा। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय हिंद, धन्यवाद।